महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघालेले लाखो वारकरी पंढरपूरला दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी असणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर शहरामध्ये एकच गर्दी झाली आहे. विठ्ठलाच्या दर्शनाकरता भाविकांनी आतापासूनच लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र सध्या दृष्टीला पडतंय. अनेक संतांच्या पालख्यांसह आतापर्यंत सुमारे 8 लाख वैष्णवजनांनी पंढरीत प्रवेश केला. यावर्षी विठुरायाच्या दर्शनाकरिता नेहमीपेक्षा 30% अधिक वारकरी उपस्थित राहतील असा अंदाज स्थानिक पोलिसांनी वर्तवला. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरता विशेष काळजी घेण्यात येते. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तसंच स्वच्छतेकरता 350 अधिक कर्मचारी स्वानंद कुलकर्णी आहेत. आषाढीला अजून काही तास उरले असले तरी आत्ताच आपण पाहू शकतो की पंढरपुराच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या महाद्वाराच्या आसपास बाजूला किती जास्त गर्दी आहे. हा पूर्ण सगळा भाविकांचा जो महापूर आहे तो पंढरपुरात जमलेला आहे आषाढीच्या निमित्तानं विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. मी इकडे दाखवू इच्छितो की ही जी आहे ही दर्शन मंडपाकडे जाणारी रांग आहे. ही पाहू शकतोय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 दिवसापासून अशा पद्धतीची रांग लागते आणि साधारण 10 किलोमीटरपर्यंत ही रांग गेलेली आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं वारकरी जे असतात ते पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पंढरपुरीत येत असतात. यंदा पंढरपुरामध्ये 17 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एकूणच पोलीस यंत्रणेवर जरी ताण पडत असला तरी एकूणच पोलिसांकडूनही भाविकांची गर्दी बंदोबस्तात ठेवण्यासाठी योग्य पद्धतीनं काम चाललेलं आपण पाहू शकतो. ही आहे महाद्वार पोलीस चौकी. इथं मोठ्या संख्येनं जे पोलीस आहेत ते उपस्थित आहेत. जे इथं आलेल्या भाविकांचं दर्शन घेण्यासाठी त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी सगळी काळजी घेत आहेत. उद्या आषाढी आहे आणि उद्या ह्यापेक्षाही जास्त भाविक पांडुरंगाचं दर्शन घ्यायला अशाच पद्धतीनं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गर्दी करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, पंढरपूर. झी 24 तास एक पाऊल पुढे.